करता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधिरतीची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोन किरणानी आळी बातमीच आनंदाची आहे साखर घ्या काय बातमी आनंदाची अहो असं काय करताय चित्राचं आणि संजयचं लग्न लावायचंय आपल्याला तेव्हा पुढच्या गुरुवारचा मुहूर्त काढा तुम्ही मला वाचवलं तुमचे आभार कसे मानू मी नाही तुला देवानी वाचवलं मला तर हा सगळा चमत्कारच वाटतोय तो गारुडी जंगलातून तुला इथपर्यंत घेऊन आला मी तुझ्यावर औषधोपचार केले हे सगळं निमित्त मात्र तुला आभार मानायचे असतील तर ते कर्त्या करवित्या परमेश्वराचे मान नाव कोणतंही घेतलंस तरी ईश्वरी लीलाच आहेत त्या मला सांग तुझ्यावर हल्ला कोणी केला कोण इतकं क्रूरपणे वागलं तुझ्याशी मला तुला फुलांनी सजलेला बघायचंय लगेच फुलं घेऊन येतो संजयचा ऍक्सिडेंट झालाय नसेल तर मी शक्य नाही करत पण तुला मी आता आनंदाची बातमी सांगणार आहे आनंदाची बातमी होय तुला दिवस गेलेत तू आई होणार आहेस काय म्हणाला मी हो विशेष म्हणजे तुला गोळ्या लागल्या चाकूचे वार झाले तरी तुझ्या गर्भाशयाला अजिबात इजा झाली नाही या घटनेचा अर्थ कुठलंही शास्त्र लावू शकत नाही या सगळ्याला फक्त एकच शब्द आहे चमत्कार समजू शकतो पण अशा अवस्थेत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही हवं तर तुझा पत्ता सांग मी तुझ्या घरच्यांना कळवतो मला जायला हवं मी जाईन तुला तुझ्याविषयी काही सांगायचं नसेल तर माझी काही हरकत नाही पण तुला इथून मी घालू देणार नाही कारण ते धोक्याच आहे एवढ्या सगळ्यात न वाचले मी आता मला धोक्याची कोणती भीती देवाच्या कृपेने तुझा गर्भ सुरक्षित राहिला आता जर तू आतताईपणा केला तर तुझ्या गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो काही झालं तरी मी तुला इथून हलू देणार नाही कसं सांगू यांना माझं इथून जाणं
यांना भेटून ही आनंदाची बातमी सांगणं माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. सूर्या, तू प्रतापचा खून केलायस हे खरं आहे का? मी प्रतापचा खून करणं शक्य आहे का? ही माझी अवस्था बघा कशी आहे. तू तो केवढा, मी केवढा, काय उगीच तुम्ही, काय संबंध माझा? माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा? कोणता पुरावा? तू प्रतापचा खून केलायस अशी जंत्रेकडे तक्रार केली होती. अच्छा, ठीक आहे, मग काय खरं आणि काय खोटं आहे ना हे जंत्र सांगू शकेल. तुम्ही एक काम करा, जंत्रेला फोन लावा. जंत्रे स्वतःच आता जेलमध्ये. हे बघा, त्याच्या वर्षाच्या दागिन्यांच्या दरोड्याचा गुन्हा काही सिद्ध झालेला नाही अजून, त्यामुळे तो आपल्याशी बोलू शकतो. हा, तुम्ही त्याला फोन लावा, तो काय खरं खोटं सांगेल. ठीक आहे, एक काम करतो, मीच फोन लावतो. ओ हवालदार साहेब, अहो तुमचं पोर वास्तव्य उचला की. हे बाबा कदम, माझा फोन वाजतो. तुमच्याकडे फोन आहे मला काय अंडू पंडू समजतो काय? सूर्या, हॅलो. हा धनत्रे, काय मग कसं वाटतंय? ए, तू माझी चौकशी करू नकोस, कामाचं बोल. एक मिनिट धनत्रे, संजयला जरा तुमच्याशी बोलायचं. एक मिनिट बोल. धनत्रे, संजय मोहिते बोलतोय. हा बोल. तुमच्याकडे सूर्याने प्रतापचा खून केल्याची तक्रार नोंदवली आहे. हे सगळं मिटवण्याची किंमत बोला. 25 लाख मिळतील पैसे तुम्हाला. काय? ही बातमी मी आता पहिल्यांदाच ऐकतोय. म्हणजे अशी कुठली तक्रार आमच्याकडे आली नव्हती. ठीक आहे, ठेवतो. सूर्या, अरे अजून किती बंगले बांधायला मला मदत करणार आहेस तू? भाऊ काका, तुम्ही हे जे सगळं सांगितलं ते सगळं खोट आहे. संजय, मी भाऊ काका, तुम्ही हे सगळं का करताय हे मला कळलंय. संजय, माझं चित्राशी लग्न होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करताय. अरे प्लीज, काशीचं आता माझ्या आयुष्यात काही स्थान उरलेलं नाहीये. मी चित्राशीच लग्न करणार आहे. संजय, असा प्रयत्न पुन्हा कधी करू नका प्लीज. संजय, लग्नाला अरे आपण सांगतो ना, आजकाल पब्लिक बी लई स्मार्ट झाली आहे. पॉकेट मध्ये काय पैसाच ठेवत नाही, किती मुश्किल होते आपल्याला. काय बबली, बाबूराव काय आ गई ना ससुराल. काय सांगू बाबूराव, आजकाल इमानदारीची दुनियाच नाही राहिली. हप्ते देतो आपण यांना तरी आपल्याला चाट टाकले, काय बोलायचं. काय बबली, त्यांची भी मजबुरी असते, ऍक्शन घ्यायला लागतो. अरे पण आपण आहे ना, मी तुला सोडवतो 5 मिनिटात. बाबूराव, तूच आहे, तूच आहेस तो. ए, लवकर सोडव ना आपल्याला.
पाच मिनिटात सोडवतो राणी. पण आपली पण एक शर्त आहे राणी, तू माझ्या बरोबर शादी करशील. हे गाबरे, तुझं लगीन झालंय ना, ते आवडत गे का तरी बीवी. अरे ती कुठे जाणार, ती पण आहे. अरे तरी पण आपण तुझ्या बरोबर दुसरी शादी करायला रेडी आहे. बोल, आपल्या बरोबर शादी करायला तयार आहे? जिंदगी सुधरून जाईल. टोपी खरच बाबू इकडे ना. शादी तेरे से. बबली, माझ्याशी पंगा घेतेस काय? बबली, आपल्याला हात लावलायस, त्या बाबूरावला हात लावलायस, आपल्याला आत्ताच्या आता माझे पैसे पाहिजेत. अरे 25,000 केले आपल्याला लग्न करायला सांगतोस का हंगार? ए चोर बाजार में खड़ा करके तेरे बीवी को ही बेच दूंगी मैं 500 रुपये में. ए बबली, आपल्याशी पंगा घेऊ नकोस, सांगून ठेवतोय. ए काय लफडा काय चाललाय, जलमध्ये लफडा नाही पाहिजे. ए टोपी, कशाला सोडलं रे याला आतमध्ये? सांगू का साहेबांना? जॉब तर फिरलं ना आपलं तर सांगेन तिकडे मी. चल घेऊन जायला. ए बाबूराव चल बाहेर, जलमध्ये राडा नाही पाहिजे. चल बाहेर जा. ए बाबली, तू आपल्याशी पंगा घेतलायस याद रख. ए जा 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 बाबूराव, सोडून काढेन ना अशी जन्मभर याद रक्षेल. चल थोट. ए बाजू रे, तुम्हाला सांगते संजय माझ्या शब्दाबाहेर अजिबात नाही. अगदी माझ्या पोटच्या मुलासारखं वाढवलंय मी त्याला. मी तयार आहे लग्न करायला. मला सगळ्या जुन्या गोष्टी विसरायच्या आहेत. चित्राबरोबर लग्न करायला तयार आहे. कळा मग, लग्नाची तयारी सुरू करूया नाही का? पण लग्न अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या मुलाचं जरी ते दुसरं लग्न असेल तरी माझ्या भाचीचं पहिलं लग्न आहे, तेव्हा तिची सगळी हाऊस माऊस झाली पाहिजे आणि मला वरमाईचा मान मिळाला पाहिजे. ते सगळं होईल, तुम्ही काळजी करू नका. हो बरं झालं तुम्ही आलात, बरं हातात सगळी कामं बाजूला ठेवाने तर लग्नाची तयारीला लागली. वाटलंच मला. तुम्हाला विश्वास नसेल ना माझ्यावर. संजय पण भाऊ ना तूच सांग. काय ग बाई, या घरातले नोकरी इतके प्रेमळ असेल वाटलं नव्हतं मला. काही गरज नाही, आपल्याला सांगितलं ना, त्यांना सांगायची काही गरज नाही. कळलं? अरे सूर्या तसं नाही रे, भाऊंचही प्रेम आहे ना संजयवर. म्हणून संजय बाळा तू तुझ्या तोंडाने सांग एकदा. मी तयार आहे लग्न करायला. झालं, पटली खात्री? आता अजिबात वेळ घालवू नका, लग्नाची पूर्ण तयारी एक आठवड्यात व्हायला हवी. पुढल्या गुरुवारी संजयचं आणि चित्राचं लग्न व्हायला हवं. चला तयारीला लागत नि. तर मी काय म्हणत होतो जंत्रे साहेब, नाही म्हणजे बाप्पाजी होते ना त्या टायमाला लय बरं होतो बघा, अगदी आई शरमत जगत होतो मी. नाही चेपतो चेपतो, पण काय त्या टायमाला आपल्या हातात कायदा बी होता ना.
उगाच तुमच्या नादी लागलो, त्या दागिन्यांच्या भानगडीत पडलो आणि वाजले ना बारा. मग जा ना तुझ्या बाप्पाजी कडे, बोलव त्याला आणि सांग सोडवायला. आता काय, आता मारलं की अरे मी आहे म्हणून तुला इथे चांगलं सुखात झोपायला आणि बसायला मिळतंय. नाही या लोकांनी चांगला सोलून काढला असता तुला. मार परवडला तुमचा नको. नाही तुम्हाला चंत्री साहेब नका नो एवढं द्वारात. चंत्री साहेब माझी एक शंका आहे. म्हणजे मी असं ऐकलंय की गुन्हेगाराला जेलमध्ये मोबाईल वापरायला सर्रास बंदी आहे. तुमच्याकडे कसा काय मोबाईल? इन्स्पेक्टर जंत्रे मी. वट आहे आपली वर्दी असली तरी आणि नसली तरी. मग आपण या जेलमध्ये काय उगाच माश्या मारत बसलोय? आपण जर भिरा गावच्या पोलीस स्टेशन मध्ये असतो ना तर केव्हाच बाहेर पडलो असतो. या सीबीआय वाल्यांनी आपल्याला इथे मुंबईला आणलं ना, सेटिंग लावायला जरा वेळ लागला. कळली तुमची वट. कळेल कळेल, आपला खबरी आला ना का मग कळेल. संजय आणि चित्राचं लग्न येत्या गुरुवारी करायचं ठरलंय. कामिनी वहिनी आणि त्या लालनबाईंनी मिळून मुहूर्त काढलाय. त्या कामिनी वहिनी संजयला भडकवण्यात यशस्वी झाले असं दिसतंय. देव जाणे त्यांनी काय सांगितलंय संजयला काशी विरुद्ध, पण हा पोरगा तिला संपूर्णपणे विसरायला तयार झालाय. अहो तिची एक आठवणही नको म्हणतोय. हे सगळं कामिनी वहिनींचं नवीन कारस्थान असू शकतं असा साधा विचार सुद्धा याच्या मनात येत नाहीये. गोदात्या उलट वर तोंड करून मला सांगतोय की ठरल्याप्रमाणे एका आठवड्यानंतर मी चित्राशी लग्न करणार आहे. मूर्ख मूर्ख बनवतायत याला सगळेजण आणि हा त्यांच्या तालावर नाचतोय. काही कळतच नाही याला. नाही भाऊ असं होता कामा नाही. काय बी करा आणि हे लगीन थांबवा. संजयचं जर त्या पोरी बरोबर लगीन झालं ना तर सबदी वाट लागून राहील बघा. हो ती कामिनी आणि ती लालन गेळकोट करतील माझ्या संजयच्या आयुष्याचा. मला माहितीये गोदात्या, माहितीये मला, आणि म्हणूनच मी तसं होऊ देणार नाही. मी संजयला बाहेर काढीन येतो, पण या क्षणी मला काही मार्ग सापडत नाहीये. उदात्या आपल्याला काशीला शोधायला हवं, पण कस आणि कुठे शोधणार? त्या आई भिराईजवळ माझी एकच प्रार्थना आहे की बाई काहीही कर आणि काशीला घरात परत आण. उदात्या मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या संजयला नीट ओळखतो. त्यांनी मनापासून प्रेम केलंय आपल्या काशीवर. ती नुसती त्याच्या समोर येऊन उभी राहिली ना तरी सुद्धा सगळं विसरेल आणि कामिनी वहिनींचा डाव आपोआप उधळला जाईल. ते कसं शक्य आहे? शक्य आहे गोदात्या, शक्य आहे असं मन मला सांगतंय. ती काशी इथेच कुठेतरी आहे, अगदी आपल्या जवळ. आपल्याला तिला शोधायला हवं गोदात्या, काशीला शोधायला हवं. पण ती सापडेपर्यंत संजयचं लगीन थांबवायला हवं.
भूधात्या मार्ग सापडला सापडला मार्ग आपण हे लग्न थांबवू शकतो. मला ताबडतोब मुंबईला जायला हवं. मुंबईला? नक्की तुमच्या डोक्यात काय ते तरी सांगा ना. तुम्हाला कळेलच ते सगळं. आता ते सगळं उलगडून सांगण्याइतका वेळ नाही आपल्याकडे. लवकरात लवकर मुंबईला जायला हवं. मी मुंबईला जायला निघतो. तुम्हाला जर कोणी विचारलं की भाऊ कुठे गेलेत तर त्यांना सांगा की भाऊ अतिशय महत्वाच्या कामाला बाहेर गेलेले आहेत. वाय वाय मी येतो. आई भिराई भाऊंच्या प्रयत्नाला यश दे गो बाई. कोणत्या बी अनर्थापासून संजय आणि काशीला वाचीव. या जेलमधून कधी बाहेर पडते असं झालंय. आता आईला काय वाटत असेल की मी कामासाठी बाहेर गेली आहे आणि मी सरती इकडे. अरे कोण सोडणार आहे आपल्याला? मला नाही वाटत तो एसीपी आपल्याला सोडायला तयार होईल. कधी सुटका होणार आपली? ज्या टोपी काय कळतच नाही. ज्या टोपी तू परत आलीस. आता फक्त कृती बाकी हाय. तुझा जन्म त्याच कारणासाठी झाला हाय. प्रत्येक माणसाच्या जन्मा माग एक कारण असत. या ए माय का आपल्या मागे लागली आहेस तू? हा आणि काय अशी भूतासारखी वागते का? येते काय जाते काय काय हवंय काय तुला? हा सांग तोंड उसकट जरा. असल्या प्रश्नापेक्षा कृतीला महत्व दे. अरे देवा. कार्याला महत्व दे आणि तुझ्या हातून घडणाऱ्या सत्कर्माला महत्व दे. लवकरच तुझी तुरुंगातून सुटका होणार आहे. भाऊ नावाचा माणूस तुला सोडवायसाठी येईल. त्याला नाही म्हणू नगस. तो जे म्हणल ते कर. आली, आली।